अमरावती शहरात रस्त्याने जात असताना एका चारचाकी वाहनाची धडक लागल्याने जयस्तंभ चौकात शनिवारी दुचाकी चालकाने प्रचंड गोंधळ निर्माण केला. यात दुचाकी चालक लालखडी येथे राहणारा इम्रान खान यांनी अर्धा तास ट्रॅफिक जाम केली. चारचाकी वाहनाच्या धडकेने त्याच्या सोबत असलेली लहान मुलगी दुचाकीवरून खाली पडल्याने इम्रानने रस्त्यावर चांगलाच गोंधळ निर्माण केला. यावेळी रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याने तेथेच ड्युटीवर असलेले वाहतूक कर्मचाऱ्याने धाव घेऊन त्याला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र उलट त्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासोबत अरेरावी करून वाद केला. याची माहिती वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक निलिमा आरज यांना दिली असता त्या सुद्धा दाखल झाल्या. मात्र इम्रान नामक युवकाने आरज यांच्यासोबत पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून वाद निर्माण केला. यावर रस्त्यावर तब्बल अर्धा तास वाहतूक खोळंबली. वाहतूक पोलिसांसह सिटी कोतवाली पोलिसांना शिवीगाळ केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कलम 110-117 अंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र पोलिसांसोबत सुरू असलेला वाद रस्त्यासह उड्डाण पुलावरून अनेक नागरिकांनी पाहिला. अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.